तो भाग्यश्री जाधव त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती बेबीताई गायकवाड असतील, समाजसेविका तसेच सुधाताई कांग्रिया, कारण ही प्रेरणा जी आहे ही प्रेरणा कोणापासून मिळाली तर सुधाताई कांग्रियामुळे मिळाली। त्याचा थोडासा जर विचार म्हणजे ते जर सांगायचं म्हटलं तर त्याला सुद्धा फार वेळ लागेल, पण खरोखरच सुधाताई तुमचेही धन्यवाद मानलं पाहिजे, कारण तुमच्यामुळेच ही जी काय प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेचं आज हे दिसतंय ते रूप लागलेलं आहे। तर मी तिन्ही ह्या मान्यवर आणि आमच्या सुनीताताई गडाख असतील, त्याचप्रमाणे जाधवबाई असतील आणि सर्वच मान्यवर सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो, कारण तुमच्यामुळंच आम्ही घडलो। या ठिकाणी माझा जिजाऊ असेल, सावित्री असेल, अहिल्याबाई होळकर असेल यांचंही स्मरण होणं या ठिकाणी उचित आहे, कारण जर जिजाऊ जन्माला आलीच नसती तर शिवाजीराजा जन्मलाच नसते, आणि जिजाऊ जन्माला आली म्हणूनच शिवाजीराजा जन्माला आला, तर आपण जिजाऊला जन्माला येऊ दिलं पाहिजे। कारण आज बाहेर सांगितलं जातं कस राजे तुम्ही पुरात जन्माला या, पण राजे जर जन्माला यायचे असेल ना तर त्याच्याकरता जिजाऊ जन्माला आली पाहिजे। अशी एक सावित्री जन्माला आली पाहिजे, त्या सावित्रीने कार्य जे केलं त्या कार्याचा ठसा आज 185 वर्ष झाले तरी चालू आहे। ती सावित्री जन्माला यायची असेल तर तुमच्या घरात मुलगी जन्माला आली पाहिजे। त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकरांनी कसं कार्य करायचं, कसा कारभार चालवायचा, म्हणजे आज ज्या काही आमच्या जाधवबाई असतील, आमच्या राजकारणी गडाख असतील, आमच्या राजकारणी सारेच म्हणजे या ठिकाणी ज्या उपस्थित आहेत जे राजकारण करतायत त्यांनाही अहिल्याबाई होळकरांची या ठिकाणी आठवण झालीच पाहिजे, कारण त्यांनी कारभार कसा चालवायचा हे फक्त शिकवतं अहिल्याबाई होळकर। त्या तिन्ही मातांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून हा कार्यक्रम खरोखरच त्यांच्यासाठीच आहे हे तुम्हाला कुठून सांगतोय। या ठिकाणी आज सावित्रीबाई फुलेंची जयंती चालू आहे, या ठिकाणी आपण मुलगी जन्मली लखपती झाली, या ठिकाणी मला सांगावंच वाटतं सुधाताईंनी काम केलं स्त्री म्हणून आता थांबली पाहिजे, पण आम्ही सांगतो आमच्या त्या भगिनी आहेत त्यांनी फार सुंदर उपक्रम चालवला आहे, स्त्री म्हणून आता थांबली पाहिजे, मुलगी जन्मली पाहिजे, मुली स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे। मुलगी जन्मली लखपती झाली या योजने अंतर्गत 1 लाखाची ठेव पावती देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे आराध्य दिगंबर क्षीरसागर। आरोही सचिन लोणे 1 लाखाची ठेव पावती तिच्या नाव ते ठेवण्यात आले आहे आणि 18 वर्ष वयाचे पूर्ण झाल्यानंतर तिला 1 लाखाची रक्कम तिचे शिक्षण असेल तिचा विवाह असेल या कामासाठी मिळणार आहे अशी तरतूद खासगी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आले आहे। पुढचं नाव आहे आर्या अमोल अपंग। आपण मुलीच्या जन्माचं स्वागत करत आहोत, मुलगी जन्मली आपल्यावरती बोझ नाही तर सामाजिक प्रतिष्ठानने आपली जबाबदारी उचलली, काळ्याच्या कट्ट्यामध्ये स्वागत करावं।